मनसेने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली मनसेनं ठाणे आणि भिवंडीतून आपले उमेदवार जाहीर केलेत नुकतेच शिवसेनेतून मनसेत दाखल झालेले अभिजित पानसेंना मनसेनं ठाण्यातून उमेदवारी दिली आहे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना रिंगणात आहे पानसे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष होते शिवाय त्यांनी शिवसेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचं अध्यक्षपदही भूषवलं होतं आणि नुकत्याच मनसेच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर अभिजित पानसे हे मनसेत दाखल झाले होते बघतोय आपण मनसेने आज महत्वाचे दोन उमेदवार जाहीर केले ठाण्यातून अभिजित पांसे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात चोवीस तास रहा एक पाऊल पुढे